महायुतीकडून नाशिकमधून कोणाला उमेदवारी द्यायची या संदर्भात बरीच चर्चा झाली, विचारमंथन झालं आणि बैठकींचं आयोजनसुद्धा करण्यात आलं. परंतु नाशिक लोकसभेचा तिढा अजूनही सुटलेला दिसत नाही. या जागेसाठी राज्यातील अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा आहे. तर दुसरीकडं विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे देखील या जागेसाठी आग्रही आहेत. परंतु जेव्हापासून छगन भुजबळ यांचं नाव पुढं आलं तेव्हापासून त्यांच्या उमेदवारीला अनेक संघटनांनी आपला विरोध दर्शवण्यास सुरुवात केली आहे आणि अजूनसुद्धा हा विरोध मावळताना दिसत नाही. त्यांच्या नावाला सकल मराठा समाजाकडून कडाडून विरोध होतोय. याआधी सुद्धा ब्राह्मण महासंघाने त्यांना विरोध केला होता. जातीयवाद करणाऱ्या भुजबळांना मतदान करू नका असं आवाहन ब्राह्मण महासंघाने केलं आहे. खरं तर त्यांची उमेदवारी अजून जाहीर झालेली नाही, परंतु त्याआधीच होणारा विरोध पाहता भुजबळांची वाटचाल बिकट बनू शकते असं बोललं जातंय. परंतु हा विरोध का होतोय? छगन भुजबळ यांना लोकसभेची उमेदवारी मिळेल का? आणि सकल मराठा समाज त्यांच्या विरोधात एवढा आक्रमक का झालाय? चला जाणून घेऊयात. तर नाशिक येथे नुकतीच सकल मराठा समाजाने पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये मराठा समाजाचे प्रतिनिधी म्हणाले की छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याचे संकेत महायुतीकडून देण्यात आले आहेत. एका समाजाला खालच्या पातळीवर बोलणाऱ्यांना उमेदवारी का दिली जात आहे असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. छगन भुजबळांना उमेदवारी देऊन तुम्ही तुमच्या पायावर धोंडा मारून घेऊ नका असा इशारा मराठा समाजाने महायुतीला दिला आहे. जर भुजबळांना उमेदवारी दिली तर 48 मतदारसंघातून विरोध करू अशी आक्रमक भूमिका सकल मराठा समाजाने घेतली आहे. आम्ही पंकजाताईंना विरोध केलेला नाही, आम्ही महादेव जानकरांनासुद्धा विरोध केलेला नाही. आम्ही छगन भुजबळांना का विरोध करतोय? तर छगन भुजबळ सातत्याने मराठ्यांच्या विरोधात आहेत. जरांगे पाटलांशीही आम्ही याबाबत चर्चा करू. भुजबळांना उमेदवारी दिली तर त्यांनी अगोदर सांगितलं आहे की तुम्हाला कोणाला पाडायचं आहे ते ठरवून घ्या, जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीनुसार तुम्ही निर्णय घ्या. पण छगन भुजबळ जर या ठिकाणी उमेदवारी करणार असतील तर निश्चितपणे आम्ही सकल मराठा समाजाचे शिष्टमंडळ जरांगे पाटलांकडे जाऊ आणि त्यांना या ठिकाणी भूमिका स्पष्ट करायला लावू. कारण भुजबळ हे एकमेव आहेत की जे मराठा समाजाच्या आड येत आहेत. एकूणच छगन भुजबळांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेमुळं आणि सातत्याने मराठा समाजाच्या विरोधात वक्तव्य केल्यामुळं तसंच छगन भुजबळांनी अति केलं आहे त्यामुळं आमचा छगन भुजबळ यांच्या उमेदवारीला विरोध आहे असं सकल मराठा समाजाकडून सांगण्यात आलंय. त्यामुळं आता नाशिकमधून भुजबळांना उमेदवारी मिळते का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? नाशिकमधून छगन भुजबळ यांना लोकसभेचं तिकीट मिळेल का ते कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.